कधी कधी एखाद्या ठिकाणी बोलून मूर्ख म्हणून घेण्यापेक्षा निशब्द होऊन सगळं पाहण्यात समजदारी असते. जे लोक स्वतः गुणी असतात ते इतरांच्या गुणांचा आदर करतात. नात्यांमुळे विश्वास नसतो तर एकमेकांवरील विश्वासानेच नाती अतूट तयार होतात. थोडंसं का होईना स्वतःसाठी जगता आलं पाहिजे. जबाबदारी थोडेच म्हणणार आहे की बस आता मित्रा जरा विश्रांती घे. जबाबदारी कधीच विश्रांती घेऊ देत नाही. आनंद हा चंदनासारखा असतो, दुसऱ्याला लावला तरीही आपली बोटे सुगंधित करून जातो. हजार माणसं भेटण्यापेक्षा माणुसकी जिवंत असलेला एक जरी व्यक्ती भेटला तरीही ते मोठे भाग्याचं असतं, कारण आजकाल माणुसकी शोधून सापडत नाही. अति विचार केल्याने काही माणसं ही काल्पनिक समस्या निर्माण करतात ज्या कधी अस्तित्वातच नसतात, पण अति विचार केल्यामुळे त्या असल्याचा माणसाला फक्त भास होतो. प्रयत्न करताना चुका ह्या होतातच, म्हणून प्रयत्न करणे कधीही सोडायचे नसतात. प्रयत्न करत राहायचे तरच यश मिळते. लवकर जागेने केव्हाही फायद्याचेच असते, मग ती झोपेतून असो, अहंकारातून असो किंवा गैरसमजातून असो. आपण वाऱ्याची दिशा तर बदलू शकत नाही, पण आपण कोणत्या दिशेला जायचं हे तरी आपण ठरवू शकतो. शब्द उच्चारण्याआधी शब्दांना एकदा तपासून घ्या, कारण जिभेवर कोणताही खोडरबर चालत नाही. बोललेले शब्द हे एखाद्याच्या मनात घर करून जातात. जगातील मैत्री हे नातं रक्ताचं नसलं तरीही खात्रीचं मात्र नक्की असतं. आयुष्यात भलेही पैसा नसला तरीही प्रामाणिकपणा मात्र असायला हवा, कारण पैशापेक्षा तोच तुम्हाला तुमची खरी ओळख करून देतो. आपल्या वाईट काळात आपली किंमत कमी करण्याचा प्रयत्न केला जातो, पण जर संयम ठेवला तर आपलं अस्तित्व कधीच कोणी संपवू शकत नाही. सतत दुसऱ्यांची तुलना करण्यात वेळ घालवणारी माणसंही कधीच समाधानी राहत नाहीत.